एनडीज रेखाटन या यूट्यूब चैनल वर पुनः एकदा अपना सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्र हो, आज आपण अगदी टाकाऊ अशा वस्तूपासून एक सुंदर असं रांगोळी सहज सोप्या पद्धतीनं काढण्यासाठी शिकणार आहोत। चला तर मग आपण त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्या घरामध्ये आपण शेंगा फोडल्यानंतर अशा प्रकारे शेंगाचे फोलपट आपल्याला आढळून येतात आणि आपण हे कचऱ्यामध्येच फेकून देत असतो। आपण या फुलपटाचा वापर करणार आहोत। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आताच रब्बी हंगाम चालू आहे आणि रब्बी हंगामामध्ये आपण शेतामध्ये गहू पेरलेला असतो, मग त्या ठिकाणी गव्हाच्या अशा प्रकारे ठुशे आपल्याला उपलब्ध होतात। त्या गव्हाच्या ठुशे आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्या घरामध्येच असणारी एक फळभाजी किंवा ज्याची आपण भाजी बनवतो ती म्हणजे कोबी। या कोबीचे थोडेसे चिरलेले या ठिकाणी अशा प्रकारे चिरून कोबी घेतलेली आहे। हे आपण तीन वस्तूपासून सुंदर अशा पद्धतीनं रांगोळी आपण सहज पद्धतीनं काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। तर नक्कीच आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला हे रांगोळी जमेल। जर माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला या वेळा नक्की भेट द्या आणि लाईक करा, सबस्क्राइब करा। अशा प्रकारे आपण सुरुवातीला गव्हाच्या ठुशा या ठिकाणी अशा आपण ठेवून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या ज्या फुलपट आहेत ते फुलपटाचे आपण जे दोन भाग असतात तर त्या दोन भागापैकी व्यवस्थित भाग निवडून एका बाजूला हा असा भाग आपण या ठिकाणी फुलपट लावून घेणार आहोत। अगदी बारकाईने बघा, सहज पद्धतीने आपण रांगोळी काढलेली आहे। नक्कीच तुम्हाला अशी रांगोळी काढता येईल। अगदी आपण सहजपणे एका बाजूचे आपण लावून घेतलेले आहेत, आपण दुसऱ्या बाजूचे लावून घेणार आहोत। आपल्या घरातील टाकाऊ वस्तू पासून असे आपण दोन्ही बाजूने फुलपट लावून घेतलेले आहेत। त्यानंतर एक फुलपट आपण या ठिकाणी वर लावणार आहोत। आणि आपण वरच्या बाजूला जो मगाशी तुकडे तुकडे केलेले कोबी पत्ता होता ते आपण वरच्या बाजूला टाकून घेतलेला आहे। अशा प्रकारे एका सुंदर अशा फुलाची या ठिकाणी आपल्याला सहज टाकाऊ वस्तूपासून रांगोळी तयार केलेली आहे। नक्कीच आपणास ही रांगोळी आवडली असेल। नक्की जर आपणास रांगोळी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।